हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल स्वातीज किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण दोन किलो गव्हाची पांढरी शुभ्र खुसखुशीत कुरडई कशी बनवायची ते पाहणार आहोत माझ्या आईची रेसिपी आहे अगदी सविस्तर स्टेप बाय स्टेप कृती मी यात सांगितलेली आहे सगळ्या टिप्स मी या व्हिडिओच्या मध्ये मध्ये आणि शेवटीसुद्धा दिलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या पद्धतीने जर तुम्ही कुरडई केली तर अगदी पांढरी शुभ्र होईल आणि चौपट फुलेल या व्हिडिओसाठी मला नऊ ते दहा दिवस लागलेत आणि या दहा दिवसात सगळ्या लहान सहान गोष्टी मी यात सांगितलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओला लाईक ला करायला प्लीज विसरू नका स्वातीज किचनवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा हे एकदम फ्री आहे चला तर मग सुरुवात करूयात पांढऱ्या शुभ्र गव्हाच्या कुरड्या तर गव्हाची कुरडई बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण गहू भिजवून घेणार आहोत त्यासाठी इथे मी दोन किलो गहू घेतलेत साधारण गव्हाची कुरडई बनवण्यासाठी खपली गव्हाचा वापर केला जातो त्याचा चीक भरपूर निघतो पण इथे मी घरातलेच गहू घेतलेत हे व्यवस्थित निवडून घेतलेले आहेत आता हे गहू आपल्याला दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचेत स्वच्छ धुवून झाले की यात भरपूर पाणी ठेवायचं झाकण ठेवून आपल्याला हे रात्रभर भिजू द्यायचे साधारण चार दिवस हे गहू व्यवस्थित आपल्याला भिजवून घ्यायचे आता दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकता गव्हावर छान फेस आलेला आहे आता काय करायचं हे जे पहिलं पाणी आहे हे ओतून घ्यायचं परत हलक्या हाताने गहू स्वच्छ धुवून घ्यायचे दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतर यात भरपूर पाणी टाकायचं आणि हे भिजू द्यायचे याच पद्धतीने आपल्याला तिसऱ्या दिवशी आणि चौथ्या दिवशी सुद्धा गहू हलक्या हाताने धुवायचे आणि पहिले पाणी काढून स्वच्छ पाणी घालून गहू भिजू द्यायचे दररोज पाणी बदलणं गरजेचं असतं म्हणजे कुरडया किंवा गहू आंबट होत नाहीत आणि त्याला वास येत नाही आता चौथ्या दिवशी आपण याचा चीक काढून घेणार आहोत आणि पाचव्या दिवशी सकाळी हा चीक शिजवणार आहोत चौथ्या दिवशी साधारण तिन्ही सांजेला तुम्ही गहू बघू शकता यावरचा जो फेस आहे हा काढून घ्यायचा हे गहू स्वच्छ हलक्या हाताने धुवून घ्यायचे आणि हे निथळ ठेवायचे यातलं पहिलं पाणी सगळं काढून घ्यायचं गहू तुम्ही बघू शकता छान फुगलेत यापेक्षा जास्त जर गहू भिजले तर गहू फुटून चीक बाहेर येण्याची शक्यता असते कारण आता कडकडीत ऊन आहे त्यामुळे त्या चौथ्या दिवशी संध्याकाळी आपण याचा चीक काढून घेणार आहोत आता आपण चीक काढायला घेऊयात त्यासाठी इथे मी एका मिक्सरच्या भांड्यात तीन ते चार चमचे गहू घेतलेत यात अर्धा पेला पाणी घालून घेतले हे मिक्सरवर फिरवून घेऊयात फिरवताना जास्त वेळ फिरवायचं नाही अगदी बारीक वाटायचं नाही गहू फुटेपर्यंतच आपल्याला ते बारीक फिरवून घ्यायचे इथे मी मिक्सरचं छोटं भांडं वापरले तुम्ही मोठ्या भांड्याचा वापर केलात तरी चालेल फिरवताना साधारण सहा ते सात सेकंदच फिरवायचं आणि हे एका मोठ्या भांड्यात ओतून घ्यायचं सगळे गहू आपण याच पद्धतीने वाटून घेणार आहोत आणि यातला चीक काढून घेणार आहोत त्यात पाणी तुम्ही हवं तेवढं टाकू शकता फक्त ते बाहेर येऊ नये याची काळजी घ्यायची आणि गहू जास्त वेळ फिरवायचा नाही मिक्सरच्या मोठ्या भांड्याचा वापर करायचा म्हणजे गहू पटकन वाटला जातो मी छोट्या भांड्याचा वापर केला आहे याच पद्धतीने सगळे घहू आपले वाटून झाले आहेत ते एका ते सगळे मी एकत्र करून या मोठ्या भांड्यात काढून घेतले आता काय करायचं हे हाताने यातला घहू एकत्र करायचा आणि दाबून दाबून यातला सगळा चीक काढून घ्यायचा म्हणजे चीक खाली पडतो आणि वाटलेला गहू सेपरेट होतो याच पद्धतीने सगळ्या वाटलेल्या गव्हाचा चीक काढून घेऊ इथे वाटलेल्या सगळ्या गव्हाचे गोळे सेपरेट झालेत आणि चीक सेपरेट झालाय आता हा चीक प्रथम आपल्याला चाळणीने गाळून घ्यायचा आहे इथे मी एका मोठ्या पातेल्याला एक पातळ कपडा बांधून घेतलाय याने सुद्धा हा चीक आपण गाळणार आहोत म्हणजे हा चीक वस्त्रगार करून घेणार आहोत तुम्ही अगदी बारीक असलेल्या चाळणीने गाळून घेतला तरी चालेल पण मी इथे वस्त्रगाळ करणार आहे यामुळे काय होतं गव्हाच्या वरचं जे लाल साल असतं ते आपल्या चिकामध्ये पडत नाही आणि कुरडईचा रंगही बदलत नाही आणि कुरडई करताना ते आपल्या गव्हामध्ये दिसत नाही त्यामुळे कपड्याने गाळणे हे अत्यंत गरजेचे आहे ही स्टेप मात्र नक्की करा इथे आपल्या चिकाची पहिली बॅच तयार आहे त्यामुळे हा चिक अतिशय घट्ट आहे तो कपड्यातून पटकन गाळला जात नाही त्यामुळे काय करायचं हाताच्या साह्याने हलवून घ्यायचं म्हणजे हा गळाला जातो आणि एकसारखा अत्यंत बारीक असा चीक आपला बनून तयार होतो आता इथे जे वाटलेल्या गव्हाचे गोळे आपण काढले होते त्यात आपल्याला पाणी घालून घ्यायचे साधारण दोन तांबे पाणी मी इथे ओतून घेतले आता हाताने दाबुन -दाबुन ले ले हे, हे। हाताने दाबून दाबून यात राहिलेला जो चीक आहे तो सुद्धा आपण काढून घेणार आहोत कारण अजून यात भरपूर चीक आहे व्यवस्थित हाताने दाबून झालं की हे गहू एकत्र करायचे आणि दाबून यातला चीक काढून घ्यायचा सगळ्या गव्हाचा चीक याच पद्धतीने आपण काढून घेणार आहोत आता ही चिकाची दुसरी बॅच आपली तयार आहे हा चीक सुद्धा प्रथम गाळाने गाळून घ्यायचा आणि मग या पातळ कपड्याने सुद्धा गाळून घ्यायचा हा चीक पहिल्या बॅच सारखा घट्ट नाहीये त्यामुळे पटकन गाळाला जातो गाळून झाल्यानंतर आता अजून एकदा या गव्हामध्ये पाणी घालून यातला सुद्धा चीक आपण काढून घेणार आहोत आता सगळा चीक गाळून घ्यायचा आणि कपड्यावर जी गव्हाची साल व थोडा गाळा साठला असेल तो या कपड्यासहित काढून घ्यायचा तर खाली आपला सगळा चीक तयार आहे आता हा आपल्याला रात्रभर झाकून ठेवायचा आहे घरातच एखाद्या हवेशीर जागे हे भांडं ठेवून द्यायचं म्हणजे चीक चिक खाली साठतो आणि यातलं पाणी पाणी जे आहे ते वर येतं चीक म्हणजे गव्हामध्ये जो स्टार्च असतो तो घट्टसर भांड्याच्या खाली साठला जातो आता सकाळी तुम्ही पाहू शकता सगळं पाणी वर आलंय आणि घट्ट असा चीक खाली साठून राहिलाय आता काय करायचं यावरचं पाणी ओतून द्यायचं म्हणजे चिकामधून पाणी सेपरेट होतं आणि पौष्टिक असा चीक आपल्याला मिळतो हा अतिशय पौष्टिक आहे बरं का यात साखर आणि गूळ घालून शिजवूनसुद्धा खातात पाणी काढून झालं की खालचा घट्टसर पाट हलवून घ्यायचा आणि हा चीक पातळ करून घ्यायचा आता हा चीक आपल्याला मोजून घ्यायचा आहे त्यासाठी हा एका भांड्यामध्ये ओतून घ्यायचा तुम्ही घरातील कोणत्याही भांड्याने चीक मोजू शकता जेवढा चीक असेल तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे मी आधी चीक काढून घेतला नंतर तो दुसऱ्या भांड्यात ओतून घेतला आणि त्याच भांड्यामध्ये तेवढंच पाणी घेतलं म्हणजे चिकाचं आणि पाण्याचं प्रमाण सेम असावं आता हा चीक शिजवून घ्यायचा आहे तर हा चीक चुलीवर मी चुलीवर शिजवणार आहे कारण मी माझ्या आईच्या घरी आहे आणि आईच्या हातच्या कुर्डे आपण पाहतोय म्हणजे चीक शिजवायला तो हटवायला इथे माझी आई वहिनी आहे कारण हे एक व्यक्ती करू शकत नाही त्यासाठी चीक परफेक्ट काढणं तो व्यवस्थित शिजवणं खूपच गरजेचं आहे आता चीक शिजवण्यासाठी चुलीवर एक जाडबुडाचं भांडं ठेवलंय यात आता जेवढं पाणी घेतलं होतं म्हणजे जेवढा चीक तेवढंच पाणी आपण घेतले ते यामध्ये घालून घेऊयात आणि हे छान उकळून घेऊयात आता यामध्ये घालायचे चवीनुसार मीठ इथे मी खडा मिठाचा वापर केला आहे आणि एक चमचाभर खसखस घातली आहे आता या पाण्याला छान उकळी येऊ द्यायची पाण्याला छान उकळी आलेली आहे आता एका हाताने चीक घालायचा आणि एका हाताने रवीने हलवत राहायचं तुम्ही गॅसवर करणार असाल तर गॅस मंद ठेवायचा इथे मी चुलीचा जाळ मंद ठेवला आहे हळूहळू चीक ओतायचा आणि सतत एकसारखं ढवळत राहायचं म्हणजे गुठळ्या मोडायला सोप्पं पडतं आता मंद आचेवर चार ते पाच मिनिट एकसारखं हलवत राहायचं पाणी गरम असल्यामुळे आपला चीक लगेच घट्ट झालाय पण पूर्ण गुठळ्या मोडल्या गेलेल्या नाहीत त्यामुळे एका हाताने घट्ट भांड पकडायचं आणि एका हाताने चीक हलवत राहायचं एकसारखा हलवत राहिल्यामुळे याच्या गाठी मोडल्या जातात आणि हलवताना मात्र भांड्याच्या सगळ्या बाजूने हा चीक आत बाहेर गोल गोल फिरवून असा शिजवून घ्यायचा म्हणजे चीक एक सारखा शिजला जातो एकसारखा हलवून झाल्यानंतर यावर झाकण ठेवायचं आणि मंद आचेवर चार ते पाच मिनिट हा शिजवून घ्यायचा आता चार ते पाच मिनिटानंतर झाकण काढून घ्यायचं आणि परत फिरवून घ्यायचं म्हणजे खाली भांड्याला लागणार नाही परत हा सगळा एक सारखा हलवून घ्यायचा अजिबात गाठी झालेल्या नाहीत तुम्ही बघू शकता चिकामध्ये प्रथम एकदा गाठी मोडल्या की परत घाटी होत नाहीत पण शिजणं गरजेचं आहे त्यामुळे हा परत हलवून घ्यायचा आणि एक ते दोन मिनिट परत झाकून ठेवायचा आता दोन ते तीन मिनटांनी म्हणजे छान वाफ बसल्यानंतर परत झाकण काढायचं आणि परत हलवून घ्यायचा मधून मधून हलवत राहिलं म्हणजे काय होतं हा सगळा चीक एकसारखा शिजला जातो कारण आपण हलवताना तेव्हा तो वर खाली साईडचा सगळा चीक मध्ये घेतो आणि परत हलवतो अशा पद्धतीने तो शिजवून घेतो आता साधारण वीस ते पंचवीस मिनिटांनंतर आपला चीक परफेक्ट शिजलाय हा दोन किलो गव्हाचा चीक आहे टाईम तुम्हाला कमी किंवा जास्त लागू शकतो मात्र चीक परफेक्ट शिजला का हे पाण्यासाठी काय करायचं या रवीने हलवताना रवी वर उचलून पाहायचं चीक उचलल्यानंतर ही टोकं तुम्ही बघू शकता ही टोकं जर अशीच उभी राहिली तर आपला चीक शिजला असं समजावं अजून एक पद्धत म्हणजे हाताला पाणी लावायचं आणि या चिकाला लावायचं जर हाताला चीक चिकटला नाही तर आपला चीक परफेक्ट शिजलाय असं समजावं चीक परफेक्ट शिजल्यानंतर एका उलथाण्याने भांड्याला लागलेला सगळा चीक काढून घ्यायचा आणि एक सारखा करून घ्यायचा आता झाकण ठेवू आणि कुरडया घालण्याची तयारी करून घेऊ आता इथे या कुरडया मी या कॉटवर घालणार आहे त्यासाठी ही कॉट आपण थोडी सावलीत घालून घेऊयात नंतर आपण ही परत उन्हामध्ये ठेवणार आहोत यावर मी व्हाईट पेपर घालून घेतला आहे तुम्ही प्लास्टिक पेपर घातलात तरीही चालेल यावर कुरड्या घालून घेऊयात आता यात गरम गरम चीक चमच्याच्या सह्याने घालून घ्यायचा आणि लगेचच कुरडई घालून घ्यायची तुम्ही सुती कापडावर घातली तरी चालेल कुरडई घालताना जास्त जाड किंवा जास्त पातळ घालायची नाही दोन विडे घालून घ्यायचे जाड झाली तर ती मध्ये तळली जात नाही आणि पातळ झाली तर ती वाल्यावर अजूनच पातळ होते त्यामुळे इथे मी दाखवली त्या पद्धतीने कुरडई घालून घ्यायची इथे सोऱ्यामध्ये मी शेव करताना जी चकली वापरतात जाड चकली ती घालून घेतली आहे आता सगळ्या कुरडया याच पद्धतीने आपण घालून घेऊयात आणि ही कॉट आपण दिवसभर उन्हामध्ये ठेवणार आहोत कुरडई ही कडक उन्हामध्येच सुकवायची म्हणजे ती छान तेलात टाकली की लगेच फुलते तसेच ती वर्षभर छान राहते सगळ्या कुरड्या आपल्या घालून झालेल्या आहेत आज एकदम कडक ऊन आहे त्यामुळे चार ते पाच तासानंतर तुम्ही पाहू शकता ही कुरडई सेमी ड्राय झालेली आहे आता ही पलटून घ्यायची तुम्ही ते पाहू शकता मध्ये ओलसरपणा तसाच आहे त्यामुळे ही टर्न करून घेऊ सगळ्या कुरडया आपल्याला याच पद्धतीने पलटून घ्यायच्यात म्हणजे दुसऱ्या बाजूने सुद्धा ह्या छान वाळून तयार होतात दुसऱ्या दिवशी परत या उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या दिवसभर सुकल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता कुरड्या छान सुकल्यात आता या भरून ठेवूयात आणि अजून एक दिवस अशाच या उन्हामध्ये ठेवायच्या टोटल तीन दिवस आपण या कडक उन्हामध्ये सुकवून घेतल्यात तुम्ही इथे पाहू शकता पांढरी शुभ्र अखंड अशी कुरडई आपली तयार आहे अजिबात तुकडे पडलेले नाहीत खूप छान अशी कुरडई तयार झालेली आहे आता ही तळून पाहूयात तेल कडक गरम करून घ्यायचं आणि लगेच ही कुरडई या तेलामध्ये घालायची खूप छान फुलते मध्यभागी थोडी प्रेस करायची म्हणजे सगळ्या बाजूने छान तळली जाते अजिबात तेल पित नाही पांढरी शुभ्र अशी कुरडई आपली तयार आहे चीक आपला छान शिजला आहे त्यामुळे कुरडई अजिबात तुटत नाही जर तुम्ही मी वर दिलेल्या साधारण चौदा ते पंधरा टिप्स तुम्ही फॉलो केल्यात तर आपली अशा पद्धतीची पांढरी शुभ्र कुरडई बनवून तयार होते नक्की करून बघा कशा झाल्या हे मला सांगायला विसरू नका हा कुरडईचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करायला विसरू नका स्वातीज किचनवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या अशाच नवनवीन आणि छान छान रेसिपीज तुम्ही पाहू शकता परत भेटू अशीच एक नवीन आणि मस्त रेसिपी घेऊन धन्यवाद